पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची थोड्याच वेळात नाशिकच्या पिंपळगावमध्ये जाहीर सभा होणार आहे. उमेदवार भारती पवार आणि हेमंत गोडसे यांच्यासाठी मोदींच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. मोदींच्या सभेपूर्वी पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी केली जाते. कांदा उत्पादक शेतकरी आंदोलन करण्याची शक्यता आहे, त्यामुळे पोलिसांकडून ही खबरदारी घेण्यात येते. आणि यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी सध्या आपल्यासोबत आहेत. चंदन, पंतप्रधान मोदी यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क झालेले आहेत, कसून तपासणी केली जाते? निश्चितपणे सागर, पोलिसांकडनं बंदोबस्त असला तरी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह मात्र जोरदार असल्याचं बघायला मिळतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पिंपळगावमध्ये सभा होती आहे. भारती पवार आणि हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी आज नाशिकमध्ये सभा घेत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह जो आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणात असल्याचं बघायला मिळत आहे. नेमका कसा उत्साह, काय नियोजन, किती लोक येतील अशी अपेक्षा? सर्वसाधारण आजच्या सभेला 1 लाखाच्या आसपास लोक येतील आणि प्रचंड प्रतिसाद आजच्या सभेसाठी आहे आणि फार उत्साहाने लोक पूर्ण नाशिक मतदारसंघ आणि दिंडोरी मतदारसंघातून येत आहेत. भरपूर गाड्या, 10,000 गाड्या लोक स्वतः करून स्वतः भरून निघाले आहेत. गिरीशभाऊंच्या मार्गदर्शनाखाली मागच्या 7-8 दिवसापासून पूर्ण सभास्थळाचं तयारी. तर पंतप्रधान मोदी यांची अगदी थोड्याच वेळामध्ये नाशिकच्या पिंपळगाव इथं जाहीर सभा होणार आहे. या सभेकडे आपलं लक्ष असणारच आहे, मात्र कांदा उत्पादक शेतकरी आंदोलन करण्याची शक्यता असल्यामुळे पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते आहे.